आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चंदूर प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाच्या निवडणुकीत चुरस. 29 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी वातावरण तापलं. चिकोडी तालुक्यातील चंदूर येथील चंदूर प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाची निवडणूक मोठी चुरस निर्माण झाली असून वातावरण चांगलंच तापलं आहे. ಶರದ ಪಾಟೀಲ್ ಅದ, ಗೋಪಾಲ ಮಗನೂಮ್ ಅದ, ಮತ್ತ ದಿಲೀಪ್ ಕಂಬಳೆ ಅದ, ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಕೂಡ, ಮತ್ತ ವಿಷ್ಣು ಪಾಟೀಲ್ ಅದ, ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಕೂಡ ಎದಾರ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದಾರ. ಸಹಕಾರ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಹೊರ ತೆಗೆದು ಮತ್ತವ್ರು ಕೇದು ಟ್ರಕ್ ಕಮ್ಮಿ ಇದ್ರೆ ತುಂಬ್ರಿ ತುಂಬ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಇಲ್ಲೇ ತಂದು ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡೋ, ಮತ್ತು ಕ್ಯಾಶ್ ನೋಡಕ್ ಹೋದ್ರೆ ಮತ್ತೆ ಕ್ಯಾಶ್ ಕಡಿಮೆ ಇರ್ತದ್ದು. ಹಿಂಗಾಗಿ ಈ ವರ್ಷ ನಮ್ಮದು ಸೊಸೈಟಿಯಾಗ ಲಾಭನೂ ತಂದಿಲ್ಲ, ರೈತರಿಗೆ ಗೊಬ್ಬರನೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಹಿಂಗಾಗಿ ಸೊಸೈಟಿ ಬಂದ್ ಬಿಡೋ ಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದಿತ್ತು, ಅದು ಮುಳುಗೋ ಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದಿತ್ತು. ಇದನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಹೊರಗೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಪ್ಯಾನಲ್ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದೆವು. ಮತ್ತೆ ನಮ್ಗೆ ಯುವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ಸಹಕಾರ ಐತಿ, ಶರದ್ ಪಾಟೀಲ್ ಬಿ ಸಹಕಾರ ಐತಿ. ಈ ಪ್ಯಾನಲ್ ಸತ್ತ ಬರ್ತೀವಿ, 100% ಆರಿಸ್ತೀವಿ. ನೂರಕ್ಕೆ 100% ಜನರು ರೈತರು ಹೇಳಕದಾರ, ನಾವು ಆರಿಸ್ಕೊಡ್ತೇವ್ರ ನಮ್ಮ ಪಲ್ಲ ಕಿಚಕ್ ಹರಡ್ತೀವಿ ಹೇಳಕದಾರ. ಆ ಕಿಚಕ್ ಹರಡ್ತಿದ್ರ ಸ್ವಚ್ಛ ಐತಿ ಜಲ್ವೆ, ಇದು ಸೊಸೈಟಿನ ಸ್ವಚ್ಛ ಆಗಿ ಕುಂತೈತಿ. ಮತ್ತ ಮೊದಲಿನ ಗತಿಲಿ ಅದನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಅಗ್ದಿ ವಿಶ್ವಾಸಪೂರ್ಣಕ ಹೇಳ್ತೇನೆ. ಪಂಚಾಯತಿಗೆ ನಮ್ಮದು ಐತಿ. ಮುಂದೊಂದು ಎರಡನೇದ ವಿಷಯ ಅಂದ್ರೆ, ಈಗ ಇಲ್ಲಕ ಯಾರು ಲೀಡರ್ ಇದಾರ, ಅವ್ರ ಭಾಷಣ ಮಾಡಕ ಪಶುವಂತರ ಭಾಷಣ, ಅವ್ರ ಕಾಲ ನಿಲ್ಕ ಹೋಗಿಲ್ಲಕ ಹೊರಗೆ ಹೊಂಟಿಗಿ. ಮಣ್ಣಿನ ಆಮದಾರ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಾವು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು. ಮಣ್ಣಿನ ಆಮದಾರ ಇಲೆಕ್ಷನ್ ಇವರಾಗ ಎಷ್ಟು ಓಟ್ ಹೇಳ್ತಾ ಹಿಂದಿನ ಇಲೆಕ್ಷನ್ ಝಡಪಿ ಇಲ್ಲಕ ಆಮದಾರ ಇಲ್ಲಕ 1200-1500 ಲೀಡಿಂಗ್ ಇತ್ತು. ಅದಿಲ್ಲಕ ಇಲ್ಲಕ 250 ಲೀಡಿಂಗ್ ಬಂತೀಗ ಅನ್ನ ಅವ್ರಿಗೆ. ಈಗ ಏನಕೈತಿ ಚಂದ್ರದಾಗ ಇಲ್ಲಕ ನಮ್ದು ಅಷ್ಟು ದಿವಸ ಏನು ಊದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹಿಂಗ್ ನಡೆದೈತಿ. ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಏನು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾಡ್ಲಿ, ಇದಕ್ಕೆ ಜಾತಿವಾದ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಬಾರ್ರಿ. ಸಹಕಾರ ಸಂಸ್ಥೆ ಐತಿ, ಆ ಸಹಕಾರ ಸಂಸ್ಥಾದಾಗಿಲ್ಲಕ ರಾಜಕಾರಣ ತರೋದು ಒಲ್ಲಿ ಅದನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಅಭಿಪ್ರಾಯ. म्हणजे आम्ही आता गाव लेवलला सगळ्यां मिळून केलंय, पण काँग्रेस आणि बीजेपी याला आता वळण लागलेलं आहे. आणि आमचे नेते माननीय खासदार प्रकाश हुक्केरे ह्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर म्हणजे मदत करण्याचं सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून जी कामं आम्ही गावच्या नागरिकांची केली आहेत, शेतकऱ्यांची केली आहेत, त्याच्यामुळेच आम्ही ह्या इलेक्शनला ह्या सोसायटीत तुम्ही सभासद देखील. तुमचा यात कशासाठी किंवा कितपत सहभाग आहे? ह्या सोसायटीचा मी सभासद नाही, मी मान्य करतो. पण माझे जे सहकारी आहेत, ह्या सहकारी आहेत माझ्या घरातील, अजून त्यात मेंबर आहेत. आणि मी गाव प्रमुख ह्या नात्यानं ह्या टीमचा एक लीडर असल्यामुळं मी या संस्थेची निवडणूक मी सगळ्यांना घेऊन करत आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत ते रयत सहकार पॅनेल घरला पडल्याशिवाय मी स्वस्थ बसत नाही. पीकेपीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतः उमेदवार देखील आहेत व या शेतकरी सहकार पॅनलचे ते प्रमुख देखील आहेत, ते आपल्याशी 2 मिनिटं बोलतील. चंदूर पिकेचं इलेक्शन 29 आहेत. शेतकरी सहकार पॅनल हे आता आम्ही तयार केलोय. 11 जणांचं आमचं हे आहे. आणि आमचं असं आहे की गावात तिने काय अफवा उठवत चालल्यात, त्याला जाज्याबाद हे होऊ नये. आणि तिथं काय एक रुपयाचं काय हे झालं नाही घोटाळतीने. फक्त चंदूर टेकाला एक बिल्डिंग बनलंय, ते बिल्डिंग गावालाच माहीत आहे. आणि तिथं फंक्शन केले, हे केले, फक्त तिथं खरेदी झालं नाही. म्हणतात तेवढं ते सोडून एक रुपयाचं काय घोटाळा झालेला नाही अजूनपर्यंत. म्हणजे विरोधकांचा जे आरोप आहे भ्रष्टाचार झाला, ते आरोप पूर्णपणे चुकीचा, पूर्णपणे चुकीचा आहे. तिने फक्त लोकांचं आणि म्हणजे सभासदांचं मन हे करायले, तिने आणि जाहिरात काढल्यात. हे काय केलं तर काय फरक पडत नाही त्याच्यानं. प्रत्येकानं माहित आहे तिथं काय आहे. आणि मंगसुळे पॅनल हे कसं आहे आणि मंगसुळ्यांचं घरानं कसं आहे, ह्याच्यासाठी तिथं अजूनपर्यंत ठेवी अजून वाढतच चालली आहेत. खरं कमी काय झालेलं नाही तिथं. त्याच्यामागे कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे असं वाटतंय? राजकीय पार्श्वभूमी 100% आहे. त्याच्यासाठी त्यांनी एवढं म्हणजे जोरानं हे करलेत. आणि त्यांनी असं अजून 3 वेळा इलेक्शन केलंय, त्यांचं अजून पण यश आलेलं नाही. आता ह्यात जातीवाद करून हे करून असले करून त्यांनी हे करायलेत. साधारण किती वर्ष झाली सत्ता तुमच्याकडे या सोसायटीची? ते आता 40 वर्षाचं सत्ता आमच्याकडचं आहे. आणि म्हणजे मधवावे संस्थापक आहेत, त्यापासून काय आहे ते आहे. त्यांनी आता अकरम पडली यांनी केलं, त्याच्यावर अनिल पडली केले. अनिल पडले कमीत कमी 150 त्यावेळी पडले ते. आता आणि त्यांनी हे चॅलेंज केले त्या म्हणजे नाही. अनिल पाटील त्यांनी ते रिझल्ट माहीत आहे म्हणून त्यांनी पाठिंबा घेतल्यात. तिने स्वतः राहिली नाही, दुसऱ्यांच्या गळ्यात बाजूला झाल्यात. फक्त तिने पुढचं पंचायतीचं ग्राउंड तयार करल्यात. ह्या आता दुसरं काय नाही, तिने पुढचं पंचायतीचं ग्राउंड आतापासून तयार कर